अनिकेत कोथले खून प्रकरणाच्या निषेधार्थ सांगलीमध्ये सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. खुनी पोलिसांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी पुढे आली आहे. पोलीस गुंडगिरीचा निषेध असो अशा घोषणा देत ही निघालेली मोटरसायकल रॅली. सांगलीतल्या अनिकेत कोथले हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीनं केलेलं हे आंदोलन. कोठडीत बेदम मारहाण करून अनिकेतला ठार करणाऱ्या PSI युवराज कामटेसह 6 पोलिसांना मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय आणखीन 5 पोलिसांचं निलंबनही करण्यात आलंय. मात्र तरीही खुनी आरोपींना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ पोलिसांवर कारवाई करावी, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदेंची बदली करावी आणि पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांना सहआरोपी करावं या मागणीसाठी सांगलीकरांनी सोमवारी कडकडीत बंद पाळला. सांगली म्युनिसिपल महानगरपालिकेच्या 6 नोव्हेंबर हा काळा दिवस होता, कारण आजपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये असली कुठलीही घटना घडली नव्हती. परंतु पोलिसांच्या ह्या कृत्याचा मी निषेध करतो आहे. त्याचबरोबर सर्वपक्षीय समितीने जो निर्णय घेतलेला आहे बंदचा, त्याला महापौर म्हणून माझा पाठिंबा असेल. आज आपण कृती समितीच्या वतीनं सांगली बंद ठेवलेला आहे. माझी विनंती आहे की सांगली बंद ठेवू न ठेवता आपल्या भावना मला पूर्ण कळतायत आणि मीही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलतो आहे, सर्वांशी बोलतो आहे, सर्वांच्या संपर्कात आहे आणि जे काही दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो. केवळ अनिकेतच नव्हे तर त्याचा साथीदार अमोल भांडरे यालाही ठार मारण्याचा कट होता अशी धक्कादायक माहिती CID तपासात समोर आली आहे. आरोपी जो अटकेत असलेला PSI कामटे आहे, त्या कामटेचं कॉल रेकॉर्डिंग सुद्धा चेक केलं जात आहे आणि घटनेच्या दरम्यान तो कोणाकोणाच्या संपर्कात होता हे सुद्धा तपासलं जात आहे, जेणेकरून या घटनेमध्ये पोलिसांना, आरोपी पोलिसांना कुणाचं सहकार्य मिळालं होतं का, किंवा त्यांनी केलेला खून पचवण्यासाठी त्यांनी कोणाची मदत घेतली होती का, हा सुद्धा तपासाचा एक अँगल आहे. त्यामुळं आता कॉल रेकॉर्डिंग चेक केलं जात आहे. या प्रकरणी आता CBI चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. काही एका दृष्टीनं काही सुपारी घेऊन ही मारहाण करण्यात आलेली आणि त्यातून हा मृत्यू झालेला आहे, म्हणजे एका दृष्टीने एन्काउंटर किलिंग आहे का, याचीही चौकशी करण्याची गरज आहे. तर मुख्यमंत्र्यांचं गृह खात्यावर नियंत्रण नसल्यानं त्यांनी ते खातं सोडावं अशी मागणी मनसेनं केली आहे. भाजपमध्ये बरेच वाल्हे गेले, त्या वाल्ह्याचे वाल्मिकी बनवण्याचं काम मुख्यमंत्री करतात आणि या वाल्ह्याच्या वाल्मिकींना केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतायत आणि पोलीसवाले पैशासाठी सुपारी घेऊन अशा प्रकारची हत्या घडवत आहेत आणि म्हणून या पोलीसवाल्यांवरती ताबडतोब त्यांच्यावरती 302 गुन्हा दाखल करून कायद्याप्रमाणे जी चौकशी होते ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अनिकेत कोथले खुनात पोलिसांच्या सहभागामुळे खाकी वर्दीवर मोठा डाग लागलाय. एकीकडे आरोपी पोलीस आणि दुसरीकडे नागरिकांचा संताप. अशा अवघड परिस्थितीत वर्दीवरचा हा डाग पुसताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच कसोटी लागणार आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली.